ज्या पाण्याच्या जीवावरती गेली 20 वर्ष तुम्ही आमदारकी भोगताय आणि प्रत्येक वेळी त्या पाण्याचा विषय काढताय, ह्यावेळी सुद्धा पाण्यावरतीच बोलताय, पाणी सोडून अनेक कामं तुम्ही करायला पाहिजे. एखादी सुतगिरं तुम्ही का चालू केली नाही, एखादी सुती ती बंद पाडली, नवीन करताना तुम्ही अडचण नाही. इसेन्शियली सर्टिफिकेट म्हणून एक प्रकार असतो जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिल्याशिवाय केंद्रामध्ये आपला प्रस्ताव जात नाही. गेली 4 महिने मी हलपाडे घालतोय पण मला मुख्यमंत्र्यांनी ती ईसी दिली नाही. मग तर आमच्या मतदारसंघात पाहिजे की दुर्दैवा नसल्यामुळे हे दिवस आज आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही तर फुलवून घालण्यामध्ये तुम्ही पहिल्या नंबरला होता, मग हे का तुम्ही करू शकला? प्रथमतः आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खर तर या रविवारी कार्यक्रम घ्यायचा अगदी दिवाळीच्या तोंडावरती, ही सुट्टीचा दिवस आहे, आपल्या सगळ्यांनाच दिवाळीची खरेदी असेल, बाकी सगळ्या गोष्टीसाठी वेळ मिळणार आहे. तरी परंतु आपण सगळेजण इथं बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि मला माझं व्यासपीठ किंवा मला माझे विचार व्यक्त करायला एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ज्यांनी हे नियोजन केलं त्या सगळ्यांचं मी या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आजच्या या कौटुंबिक स्नेह मेळावा म्हणून आपण या मेळाव्याकडे बघतोय. इथं माझ्या काय माता भगिनी इथं उपस्थित आहेत, आमच्या बरोबर काम करणारे युवक मंडळी इथं उपस्थित आहेत, सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर आजच्या या कार्यक्रमासाठी आटपाडीच्या बाळबाबा मंदिराचे पुजारी आदरणीय श्री विवा कोळेकर महाराज उपस्थित आहेत. महाराज, मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मामांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि सातत्यानं त्याचा प्रत्यय येतोय. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी मी आमोशाच्या निमित्तानं मामांच्या मंदिराला भेट दिली, त्यावेळी आदरणीय महाराजांनी मला सांगितलं यशस्वी व्हा आणि त्या तो दिवस आणि आजचा दिवस, प्रत्येक दिवशी एक ना एक नवीन माणूस मी जोडतोय, एक ना एक नवीन कार्यकर्ता मी जोडतोय आणि एक सकारात्मक वातावरण या मतदारसंघात होतोय. खरं तर कुठेतरी मित्र आलाय, मास्टर पण आले तिथं, आदरणीय भाऊंचे मित्र आहेत, त्यांनी आवर्जून इथे येऊन सांगितलं मी उपस्थित आहे. हे सगळं आहे प्रेमाचं आहे, त्यामुळं त्यांचं पण नामोल्लेखित मी करतो. ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते या परिसराचे माजी नगरसेवक म्हणून जे काम करतात ते पाटील साहेब, आमचे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सर इथं काम करतायत, आदरणीय राजकुमार पाटील, शिवाजीराव मोडे शेख, साहिल भैया ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजनामध्ये भाग घेतला, चंद्रकांत धडस, बिरा वाघमोडे, रावसाहेब बुधे, भानदास बेरगर, एन पी खरजे सर, अजिंक्य मोरे, सुरेश राऊत, अरविंद बेरगर, राजू शेठ चांदकर, परशुराम सरन, दत्तराजे शेरगे पाटील, कल्पनाताई माने भगत, धनाजी लेंगरे, आगतराव मोठे, त्याच पद्धती उपस्थित इतके मान्यवर आज इथं उपस्थित आहेत. खर तर उमेश दादा वगैरे सगळे तिथं उपस्थित आहेत, सिद्धनाथ शेठ इथं आलेले आहेत, ते उपस्थित आहेत. आमच्यावरती प्रेम करणारे, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे अनेक मंडळी जे मान्यवर म्हणून या स्टेजवरती उपस्थित आहेत, स्टेजच्या समोर पण अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर आता या निवडणुकीच्या वातावरणामध्ये अगदी 20-25 दिवसावरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. या 25 दिवसामध्ये आपली भूमिका आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, का बदल पाहिजे हे सांगणं, तो बदल का करायचा ह्याची मानसिकता करणं, हे माझ्यासारख्या उमेदवारांचं कर्तव्य आहे. अजून उमेदवारी अर्ज भरला ना, उद्या उमेदवारी अर्ज मी भरतोय. राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातून तुतारीच्या चिन्हावरती मी अर्ज भरायची माझी तयारी आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा झाल्यानंतर आम्हाला अजून एबी फॉर्म घ्यायला आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्याकडे जायचं आहे. थोडं धावपळीचं जरी वातावरण जरी असलं तरी परंतु कळंबोळी, कामोठा, पनवेल, मुंबई परिसरातील उपनगरामधील सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळ्यांना संबोधित करणं, तुम्हाला सगळ्यांना भेटणं, तुम्हाला विनंती करणं की तुम्ही एकटे नाही तर तुमच्या मागे कुटुंबाची जबाबदारी आहे. इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा प्रमुख मंडळी आहे. तुम्ही इथे एकटे जरी मला भेटला तरी मगाशी आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्याबद्दल प्रत्येकाच्या मागे 10-15 जणांचं मत आहे आणि आमचे शेठ लोक जर गावाकडे गेले तर गावच्या गाव एका बाजूला घेऊन जाणारी मंडळी पण इथं या निमित्ताने उपस्थित आहे. इथं सगळे मात्यभर मंडळी आहेत. परंतु साहेब तुम्हाला माहित असेल आमचा भाग हा तसा म्हणतो दुष्काळी परिसर, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी फार मोठं मायग्रेशन केलं, विस्थापित झाले, त्यांनी आमचा भाग सोडला, परिसर सोडला, पोटाचं खळगं भरण्यासाठी म्हणजे हे पनवेल मुंबई फार जवळ त्या मानानं, पण अगदी कन्याकुमारी पासून ते इथं काश्मीर पर्यंत
इकडे कलकत्त्यापासून ते गुजरात पर्यंत आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या गलाईक्स व्यवसायाच्या माध्यमातून आमची लोक गेली. जात असताना काय प्रेमाने गेली नाही, जात असताना काय त्यांना म्हणजे हौस होती म्हणून गेली नाही, अगदी हातावरती पोट असणारी आमची मंडळी काहीही भांडवल नसताना इतकं मोठं मायग्रेशन करून गेली, ज्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेली तिथं आहे ह्या परिस्थितीत राहिली. खायचं वांदं होतं, राहायचं वांदं होतं, त्याच्या भाषेचं वांदं होतं. मी तिथं जाऊन म्हणजे आता केरळमध्ये आमचा गेलेला कुठं केरळी भाषा म्हणजे केरळची भाषा त्याला येत नव्हती मल्याळी, तो म्हणजे काश्मीरला गेला तर काश्मीरी आम्हाला येत नव्हती, पण आमची लोक गेली राहिली तिथं प्रस्थापित झाली आणि आज आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या भागाचं नाव मोठं करताय. खर तर आमचा भाग टिकला वाढला मोठा झाला त्याच्या माझ्या कलाई बांधवांच्या मुळे झाला आणि आम्ही स्वतःच्या ऋणी आहे त्यांचं. तुम्ही जर गेला नसता तर आज इथं भाषेत डोक्याला वैभव पाटील इथे उपस्थित नसता, आज कुठला तर कारखाना चालू असताना तिथं टोळ्या घेऊन तिथं ऊस तोडीशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता अशी परिस्थिती आमच्या भागात झाली. काय होतं 50 वर्षापूर्वी भागामध्ये? काही नव्हतं, अगदी इतकं मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष होतं, पाण्याचं प्यायच्या पाण्याचं वांद्र होतं, शेतीचं तर लांबच पाणी होतं. परंतु वेळोवेळी आमच्यातल्या राजकारणी लोकांनी आपापल्या परीने ह्या लोकांनी विश्वासावर या लोकांच्या पाठबळावरती आणि मी म्हणे या लोकांनी सोसलं म्हणून आज आमच्या सारखे राजकर्ते आज इथे येत आहेत, भाषण ठोकतायत, काय तर बोलतायत आणि अजून सुद्धा आमची लोक आम्हाला सोसतायत याचा फार मोठा मोठेपणा आहे हा. तुम्ही सोसताय आम्हाला असे म्हणे, कारण की एवढं वर्ष 50 वर्ष राजकारणी लोकांना मतं द्यायची आणि त्यांचं ऐकून घ्यायचं हे काय चेष्टा नाही. खरं तर सगळेजण म्हणतात पाणी हे नाही आणले त्याने आणलं, मग कोण तर जनक म्हणतंय, कोण तर मग आमच्यामुळे म्हणतंय, कोण काय तर म्हणतंय, हे सगळं जरी असलं तरी परंतु मी म्हणेन की हे पाणी आणल्यामध्ये हे आमच्या लोकांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्या त्यावेळी आम्हाला त्या लोकांना राजकारणामध्ये ताकद दिली. मग कैलासवासी अनिल भाऊ असतील, कैलासवासी संपतराव नानांच्या कारकिर्दीत असेल, संपतराव देशमुखांच्या कारकिर्दीत असेल, राजेंद्रनाथ देशमुख असतील, आदरणीय सदाशिवभाऊ पाटील असतील, त्या त्या परिस्थितीत ज्या ज्या नेते मंडळींनी आपापल्या परीने मिळालेल्या सत्तेचा परिपूर्ण वापर केला आणि त्यामुळे आज आमच्या परिसरामध्ये पाणी. परंतु नुसत्या पाणी येऊन आमचे प्रश्न संपत नाही, आज पाण्याबरोबर अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. त्यातल्या त्यात आता या परिसरात जर बघितलं तर आमची माथाडी कामगार आहेत, काही आमच्याकडे इथं विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, काही ठराविक लोक गलाई व्यवसाय सोडून इतर व्यवसायामध्ये आहेत, ते अगदी सामान्य कुटुंबातले सगळे मंडळी आहेत. त्यांचा प्रश्न वेगळाच आहे. जर तिकडे आपल्या हाताला उद्योग धंद्याच्या माध्यमातून जर काम नाही मिळालं, त्यांना शिक्षणाच्या सोयी तिथं नाही मिळाल्या, तिथं चांगल्या प्रकारची इंडस्ट्रीज नाहीत आल्या, तर आता जे इथं लोक आले ते भविष्यात पाठीमागे परत कधी येतील का नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे. आज तुम्ही सांगितलं की 1.5 लाखापेक्षा जास्त इथं संख्या आहे आमच्यातल्या लोकांची की जिथं इथं राहिले, स्वतःची घरं केले, मतदान इथं आहे, रेशन कार्ड इथलं आहे, हे जे आहेत ते काय प्रेमापोटी आणि आपुलकीपोटी इकडे नाहीत आले, त्याच्या पोटात खळगं भरायला आलेले. आज आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे 30% मतदार हा मतदारसंघाच्या बाहेर राहतो. जर 3.5 लाख मतदान जर आपल्या मतदारसंघात आमचे असेल तर जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त मतदान आज मतदारसंघाच्या बाहेर आहे अशी विदारक परिस्थिती आहे. मग आमच्यासारख्या नेते मंडळींचं जाणं येणं भेटणं करणं त्यांना बोलणं आणि त्यांना विनंती करणं ह्याच्या पलीकडे आम्ही त्यांच्यासाठी आज तरी त्या मतदारसंघात काय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही मतदान करत असताना मी इथं आलोय म्हणून आणि कोणतर तुम्हाला येऊन आव्हान करून गेले म्हणून नाही, तर काय परिस्थिती मतदारसंघाची बदलायची आहे आणि ती कोण बदलू शकतो त्याच्यासाठी कोण आतापर्यंत प्रयत्न करतोय, कुणी काय प्रयत्न केले हे सांगण्यासाठी खरं तर मी इथं उपस्थित आहे. राजकारणामध्ये गेल्या 30 वर्षाचं जर मागचं आपण जर काढलं तर त्याच्यामध्ये 20 वर्ष जवळजवळ अनिल भाऊंना या मतदारसंघात संधी दिली, मागच्या 10 वर्षात त्याच्या पाठीमागच्या 10 वर्षात आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांना संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना काय काय काम केलं हे सांगण्याच्या निमित्ताने मी उपस्थित आहे. माझे वडील आदरणीय सदाशिवभाऊ पाटील जे 4 ते 14 या विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते त्यावेळची परिस्थिती अशी होती की 2001 साली त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री आमचे आदरणीय कैलासवासी पत्रराव साहेबांनी असा एक निर्णय घेतला की फलूस आणि कडेगाव या 2 तालुक्याची निर्मिती त्यांनी केली आणि त्याचा इतका मोठा परिणाम आमच्या खानापूर आटपाडी तालुक्यावर झाला की आमच्याकडे कोर्ट निघून गेलं, पोलीस स्टेशन निघून गेलं, डीवायसी ऑफिस निघून गेलं, ब्रांच ऑफिस निघून गेलं, मोठमोठे उद्योग व्यवसाय त्या फलूस आणि कडेगाव निघून गेले आणि अशी परिस्थिती आमच्या समोर आली की आता जगायचं कसं आमच्या लोकांना. आमच्या विट्यामध्ये नुसत्या कोर्टामध्ये 2000 केसेस होत्या, त्यातल्या 1200 केसेस होत्या त्या फक्त कडेगाव तालुक्यात पोलीस तालुक्यातल्या होत्या. एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या तिकडे निघून गेल्यामुळं आमच्यातले 100 वकील त्यांनी विट्याचं प्रॅक्टिस बंद करून पोलिसांनी कडेगावला प्रॅक्टिस चालू केली.
अनेकांनी आपले उद्योगधंदे विद्यार्थी बंद केले, पुरुष कडे गावला चालले. आज किती तर ज्वेलर्स वाल्यांनी मोठमोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय विद्यार्थी परिसरातले बंद केले, तिकडे ते जायचे त्यांनी ठरवलं. अशा परिस्थितीमध्ये आमच्या आतलं मार्केट संपतंय का काय, आमच्या युवकांना काम मिळतंय का नाही, काय आम्ही करायचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आला. त्यावेळी 2004 जेव्हा भाऊ आमदार झाले, त्यावेळी भाऊंनी ठरवलं की हे विस्थापित होणारं मार्केट आपल्याला थांबवलं पाहिजे. मग ते थांबवत असताना आपल्याला काय केलं पाहिजे, तर उद्योग व्यवसाय शिक्षण आरोग्य याच्यावरती काम केलं पाहिजे. पाण्याचा त्यावेळी अनुशेष होता, केंद्राचे पैसे असतील किंवा राज्याचे पैसे परिपूर्णरित्या येत नव्हते, कारण मराठवाड्याचा अनुशेष असेल, कोकणाचा अनुशेष असेल, तो अनुशेष जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत पाण्याला आपल्याला पैसे मिळत नव्हते. मग भाऊंनी निर्णय घेतला आणि काम चालू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये एमआयडीसी काम हाती घेतलं. जर एखादा उद्योग व्यवसाय आणि एमआयडीसी जोपर्यंत आपण आपल्या भागात उभा करत नाही तोपर्यंत विस्थापित होणार लोकांचं काम थांबणार नाही. आणि त्यांनी निर्णय घेतला 150 एकराची पहिली एमआयडीसी जी आता सांगली रोडला विट्यामध्ये आहे ती एमआयडीसीची स्थापना झाली. बघत बघत अनेक उद्योग, तिथं वस्त्र उद्योग असेल, अनेक छोटे मोठे उद्योग असेल, तिथं आले. आज जवळजवळ 2000 लोकांना तिथं काम त्या निमित्तानं मिळालं. त्याला लागून आपण इंजिनिअरिंग कॉलेज करायचा निर्णय घेतला, कारण शिक्षण आलं तर प्रगती होते, शिक्षण आलं तर मुलं शिकतील. जे विस्थापित होणार नाही बाहेर सांगली मुंबई कराड इथं जाऊन जे शिक्षण घ्यायला लागते, अति कॉस्टली शिक्षण आहे, त्याच्यासाठी पैसे भरपूर लागतात, म्हणून निर्णय घेतला आणि बघत बघत आपण इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1000 विद्यार्थी शिकतायत. आज 14 वर्ष झाले, जवळजवळ 7000 पेक्षा जास्त इंजिनियर्स आज पॉलिटेक्निक असेल ना डिग्री असेल शिक्षण घेऊन आज आपला उद्योग व्यवसाय किंवा स्वतःला सिद्ध करतात. इतके चांगल्या पद्धतीचं काम तिथे उभा राहिलं. आज जी शिक्षण संस्था आहे ती लोकनेते हनुमंतराव पाटील कला आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जी शिक्षण संस्था चालते, आज 16000 विद्यार्थी आणि जवळजवळ 1500 स्टाफ तिथं त्या माध्यमातून काम करतो. 1500 लोकांना तिथं प्रत्यक्ष रोजगार निर्मिती आम्ही तिथं करू शकतो. त्याला लागून नंतर आपण दूध संघाला प्रयोग केला. आपल्या भागामध्ये म्हैशीच्या दुधाला प्रचंड मोठं मार्केट, आपले जनावर फिरून खातात, त्यामुळं म्हैशीच्या दुधाची क्वालिटी इतर तालुक्याच्या आणि इतर भागाच्या माध्यमातून चांगली आहे, त्यामुळं आपण दूध संघाचा प्रयोग केला. आज जवळजवळ 1 लाख लिटर दूध पर डे, रोज 1 लाख लिटर दूध आपण आज तिथे गोळा करतो. प्रत्येक महिन्याच्या 3, 13 आणि 23 तारखेला जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त दुधाचं बिल आपण आपल्या या खानापुरा आणि आटपाडी मतदारसंघात देतो, दर महिन्याला 10 कोटीपेक्षा जास्त. परत आपण त्याच्या पुढे गेलो, आपण एखादा साखर कारखाना, थोडं पाणी आलं, ज्यावेळी भाऊ पहिल्यांदा 2014 ज्यावेळी माहुलीमध्ये पहिल्यांदा पाणी आलं, तेच पाणी घाणांचा तलाव भरला, त्या पाण्यानंतर बुढिहाळचा तलाव भरला आणि आटपाड तालुक्यात पहिल्यांदा ज्यावेळी पाणी आलं, खानापूर तालुक्याच्या बऱ्यापैकी भागामध्ये पाणी आलं, उत्तर भागामध्ये त्यात भरपूर पाणी आलं, काही लोकांनी शेतीचे प्रयोग करायचे चालू केले, मग ऊस असेल, फळ फलाव असेल, अनेक गोष्टीच्या माध्यमातून, फळ भाज्याच्या माध्यमातून अनेकांनी आपली शेती चांगली डेव्हलप करायचा प्रयत्न केला. मग ऊस व्हायला लागला. अशी परिस्थिती होती की जो आमचा खाद हक्काचा कारखाना होता, जो यशवंत सखर सारखा कारखाना होता, तो यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तो बंद पडला. नुसता बंद पडला नाही तर तो 2 वेळा विक्रीला गेला, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग जर पाणी आलं असेल, मग तिथं ऊस होत असेल, तर माझ्या शेतकऱ्यांना ऊस घालायचा कोणाकडे असा प्रश्न आमच्याकडे जेव्हा निर्माण झाला, त्यावेळी आम्ही 2016 निर्णय घेतला की आपल्या भागामध्ये भले कमी तनेचा असेल पण एक कारखाना आपल्याला झाला पाहिजे, म्हणून आम्ही जागृती युनिट चालू केलं 2016 आणि आज 1.5 लाख टन पर सीझनला आम्ही आमच्या भागातला आपल्या भागाचा ऊस आपण तिथं घालत असतो आणि स्वाभिमानानं आपल्या शेतकऱ्यांना आपण तिथं चांगल्या पद्धतीनं आपण काम करायचं मदत करत असतो. आज जर 1.5 लाख टन म्हणाल तर जवळजवळ 75 कोटी रुपयाचं बिल आपण दरवर्षी त्या कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देत असतो. 75 कोटी रुपये इतक्या चांगल्या पद्धतीचा आपण शेतकऱ्याला सुद्धा बिल देण्याचा प्रयत्न करतो. तरी परंतु हे थांबत नाही, याच्यावरती थांबत नाही. हे झालं म्हणजे सर्व विकास झाला असं नाही. बँक आहे, पतसंस्था आहे, आणि आपण सगळ्या माध्यम खरेदी विक्री सण इतर अनेक माध्यमातून आपण लोकांना काम करायला मदत करत असतो. परंतु एवढी व्याप्ती या मतदारसंघाची आहे. जवळजवळ आमच्या मतदारसंघ 2.5 तालुक्याचा मतदारसंघ, खानापूर तालुका पूर्ण, आटपाडी तालुका पूर्ण, आणि पण विसापूर सेक्टरमध्ये 21 गावं, जवळजवळ 147 गावं आपल्या मतदारसंघात आहे. मतदारसंघाची लांबी काढली तर कुंडलच्या कारखान्यापासून उंबरगाव पर्यंत गेलं तर 91 किलोमीटर जायला लागतं लांब, 91 किलोमीटर, आणि माहुलीपासून मांजर्डात जायचं म्हणलं तर 47 किलोमीटर लांब जायला लागतं. इतका विस्तृत मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये विविधता, प्रचंड विविधता आहे. विटा भागामध्ये वेगळा समाज आहे, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, अर्थकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे. ते जर आम्ही आठवडी तालुक्यात गेलो तर तिथलं अर्थकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. विसापूर सरकारचे त्यांचे सत्यंतर वेगवेगळे आहेत, राजकीय त्यांची गणित वेगवेगळे आहेत. अशा 2.5 तालुक्या मतदारसंघामध्ये
काम करत असताना अनेक लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांचा मान सन्मान देऊन सगळ्यांचं एकजूट बांधणं ही फार मोठी कसरत असताना सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या ताकदीवरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ह्या सगळ्यांनी एकत्रित होण्याचा प्रयत्न करतो. ते तेव्हा असताना भूमिष काळामध्ये आपल्याला काम करत असताना ज्या पद्धतीने आम्ही विटा परिसरात काम केलं आज तुम्हाला साहेब सांगताना अत्यंत अभिमान वाटतो. ये जे विटा शहर देशामध्ये स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो अगदी प्रामाणिकपणे आम्ही शहरात त्या काम केलं. बघत बघत ते शहर आज इतक्या मोठ्या प्रगतीपथावर आहे. पण दुसऱ्या बाजूला आटपाडीच्या शहरात रूपांतर झालं. आज आटपाडीत अशी परिस्थिती आहे की तुम्ही गेला तर हे शहर आहे का ग्रामपंचायत आहे याच्यातला फरक तुम्हाला कळणार नाही. इतकी बिदारक आणि वाईट परिस्थिती आहे आटपाडीची. मला काम करायचं आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे की जे मी विटामध्ये करू शकलो विटा मॉडेल म्हणून आज महाराष्ट्रात देशात प्रसिद्ध करू शकलो तेच विटा मॉडेल आपल्याला भविष्यात आटपाडीत न्यायचं आहे. आटपाडी बदलायचं आहे. आटपाडीमध्ये प्रचंड काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही ज्यावेळी आटपाडीला याल त्यावेळी जसं विट्यात याचा अभिमान सांगता आम्ही विटे करावं आम्ही त्या भागाचे आहो आम्ही त्या भागाचं नेतृत्व करतो आम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तेच तुम्हाला भविष्यात आटपाडीचा सांगायला आलं पाहिजे. ही परिस्थिती आपल्याला आटपाडीत करायची. ज्या पद्धतीने एक जागरीचं युनिट आपण आळसाला चालू केलं त्या पद्धतीचं एक जागरीचं युनिट आपल्याला खरसोटी परिसरामध्ये चालू करायचं आहे जिथं आपल्याला अजून लाख दीड लाख टन ऊस तिथं गाळप आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टिकोनात जागा सुद्धा आपण तिथं बघितलंय. ज्या शिक्षण क्षेत्राच्या जीवावरती मी बोलतोय की प्रचंड मोठं काम आम्ही त्या शिक्षण क्षेत्रामध्ये केलं. आज 16,000 विद्यार्थी तिथे शिकतायत. त्या पद्धतीचं एखादं शिक्षण संकुल आपल्याला बाळेवाडी आटपाडी तालुक्यात एक गाव आहे तिथं करायचं आहे. आणि त्या संकुलाला आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संकुल म्हणून आपण त्या संकुलाला नाव पण आपण ठरवलंय. पुढच्या जूनला आपल्याला तिथं ते चालू करायचं आहे. पाणी इलं पाणी आलंच पाहिजे. मी काय आणि कोण काय म्हणलं तरी आणि नाही म्हणलं तरी पाणी आमच्या मतदारसंघात येणार का तर येणार त्याच्यासाठी वेगळं काय कोणी करायचं काम नाही. पण ज्या पाण्याच्या जीवावरती गेली 20 वर्ष तुम्ही आमदारकी भोगताय आणि प्रत्येक वेळी त्या पाण्याचा विषय काढताय ह्यावेळी सुद्धा पाण्यावरतीच बोलताय. पाणी सोडून अनेक कामं तुम्ही करायला पाहिजे. एखादी सुतगिरण तुम्ही का चालू केली नाही एखादी सुती ती बंद पाडली नवीन करताना तुम्ही अडचण झाला. मातोळे साहेब सांगायला हरकत नाही येत आज व्यासपीठ म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये BMS कॉलेज मी आजीदादाच्या वर काम करत होतो. मी दादांना विनंती केली माझ्या भागासाठी दादा काय तर तुम्ही केलं पाहिजे. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एखादं मेडिकल कॉलेज किंवा एखादं चांगलं हॉस्पिटल तुम्ही त्या परिसरात करा. एखादं BSc नर्सिंग सारखं महाविद्यालय तिथं चालू करा. GNM नर्सिंग सारखं एखादं महाविद्यालय घ्या. आम्ही सत्यता वैद्यकीय खातं आपलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा म्हणून मला सांगितलं. एक वर्ष सातत्याने मी प्रयत्न करत होतो. कॉलेजची इमारत तयार झाली हॉस्पिटलचा सेटअप सगळा तयार झाला. फक्त EC इसेन्शियल सर्टिफिकेट म्हणून एक प्रकार असतो जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिल्याशिवाय केंद्रामध्ये आपला प्रस्ताव जात नाही. गेली 4 महिने मी हेलपाडे घालतोय पण मला मुख्यमंत्र्यांनी ती EC दिली नाही आणि पुढच्या वर्षी चालू होणारा कॉलेज त्यांनी माझं थांबवलं. मला वाईट वाटतं. राजकारण करत असताना सकारात्मक राजकारण केलं पाहिजे. नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तुम्ही जर इंजिनिअरिंग कॉलेज करत असाल तर मी फार्मसी कॉलेज करतो. तुम्ही फार्मसी करत असाल तर मी मेडिकल कॉलेज करतो. तुम्ही मेडिकल कॉलेज करत असाल मी कृषी महाविद्यालय करतो. ही जी सकारात्मकता आमच्या मतदारसंघात पाहिजे ही दुर्दैवा नसल्यामुळे हे दिवस आज आपल्याला बघायला मिळतात. हे दिवस आपल्याला त्यामुळे बघायला मिळतात. मी एक केलं तुम्ही दोन केलं पाहिजे. कारण तुम्ही सत्तेमध्ये वाटेकरी होता मी नंतर आलो. तुम्ही तर फुलवून घालण्यामध्ये तुम्ही पहिल्या नंबरला होता. फुलवून जाण्यामध्ये नंबर एक तुम्हाला तर मुख्यमंत्री तुमच्या खिशातले वाढत होते. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही शब्द टाकायचा मुख्यमंत्र्यांनी ऐकत अशी परिस्थिती असताना मग हे का तुम्ही करू शकला. आज सुद्धा मतदारसंघामध्ये या उन्हाळ्यामध्ये 200 पेक्षा जास्त टँकर चालू होते पाण्याचे. मग पाणी आणलं तुम्ही म्हणताय पाण्याच्या जीवावरती मतं मागताय पाणी येणार आहे म्हणून मतदा मागताय तर मग 200 टँकर आले कुठून. आज हतनूर वगैरे परत जो आमचा परिसर आहे मांजर्डे हतनूर वगैरे त्या परिसर विसापूर परिसरामध्ये यावर्षी 50 पेक्षा जास्त पाण्याचे टँकर चालू होते. किती बिदारक परिस्थिती आहे. आज सुद्धा इथे काही नेते मंडळी उपस्थित त्यांना माहित आहे कितले गाव आहेत ते अजून पाण्यापासून वंचित आहेत. अनेक लोकांना पाण्यासाठी अजून सुद्धा नेत्याच्या दारात जायला लागतं त्यांना विनंती करायला लागती पाण्याचे पैसे आम्ही भरतो. आम्ही म्हणजे आम्ही जे शेतकरी असतो ते पाण्याचे पैसे भरतो पण जायचं पाणी सोडायला नेत्याच्या घरात ही जे राजकारण हे आपल्याला बघतो. हे थांबवायचं तुमचं हक्काचं पाणी. तुम्ही आम्ही मी मगाशी म्हणलं तसं तुमच्या उपकार केलं तुम्ही आमच्यावरती. आम्हाला ऐकून आज सुद्धा घेत आहे आमच्या सारख्या नेते मंडळींना. अजून सुद्धा आम्ही बोलवलं जमताय आमच्याला डोक्यावर घेताय आम्हाला मदत देताय हे सगळं तुम्ही करताय तरी सुद्धा अजून आम्ही तुम्हाला पाण्यासाठी आमच्या दारात यायला ही जी परिस्थिती आहे हे बदलायची. राजकारण कशासाठी करायचं असतं. राजकारण हे पुढच्या पिढीचं जीवनमान उंचवायसाठी राजकारण करायचं.
राजकारणी नेतृत्वाने काम कसं करायचं असतं इतकं त्याचं विजन असलं पाहिजे की काय जे या माझ्या भागात नाही ते प्रत्येक गोष्ट माझ्या भागात आणले पाहिजे. आज गवाई व्यवसाय अडचणीत आहे. मधल्या काळामध्ये जीएसटी असेल किंवा काय कोरोना नंतरचं मायग्रेशन असेल याच्यामध्ये प्रचंड मोठी अडचणी आमच्या गवाई बांधवांना. तुम्ही आता शेठ तुम्हाला माहिती आहे आज आपण जे गवाई व्यवसाय इतका स्वाभिमानाने करत होतो कसंही इकडं तिकडं आडवं तिडवं सगळं करत होतो पण आज आपल्या सगळ्यांना मर्यादा आहे. या व्यवसायामध्ये इतकं सॅच्युरेशन झालंय इतकं कॉम्पिटिशन झालंय त्यामधून मार्जिन रेशो पण कमी झालाय. आज आमची मुलं नुसती गलाय व्यवसाय देऊन नाही की चालणार नाही त्यांना शिक्षण पण तेवढंच पाहिजे. शिक्षणाच्या बरोबरीनं त्यांना इतर व्यवसाय सुद्धा मार्गदर्शन पाहिजे. प्रत्येक जण बाहेर जाऊन व्यवसाय करेल आणि प्रत्येक जण सक्सेस होईल अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळं आपल्या भागात सुद्धा अनेक उद्योग व्यवसाय आले पाहिजे. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो मसूडला देशातली सगळ्यात मोठी एमआयडीसी होणार आहे. देशातली सगळ्यात मोठी 18,000 एकराची एमआयडीसी मसवड परिसरात होणार आहे. देशातली आताची सगळ्यात मोठी आहे ती नोएडाला आहे. नोएडामध्ये दिल्ली जवळ जे शहरच वसवलं नोएडा तशी मोठी एक एमआयडीसी आपल्याला मसवडमध्ये होणार आहे. आपल्यापासून फक्त 40 किलोमीटर विट्यापासून 40 किलोमीटर वरती आहे पण आठपडीपासून 20-25 किलोमीटर वरती ती एमआयडीसी आहे. मी माझी भूमिका इथं तुमच्या समोर मांडतो. भविष्यामध्ये जर तुम्ही मला संधी दिली मला काम करायला मिळालं तर तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या एमआयडीसी मधला 2-3 हजार एकरचा एखादा ब्लॉक जर आपण आपल्या मतदारसंघात आणला जर आपण आपल्या मतदारसंघात तो ब्लॉक आणला आणि मोठे उद्योगधंदे व्यवसाय जर आपल्या मतदारसंघात आपण उभा केले तर जे भटकन ती आपले आहे ती थांबेल आणि पुढची पिढी तर आपल्या गावामध्ये परिसरामध्ये राहून काम करेल. आज 8 तासाच्या नोकरीसाठी 8 तासाच्या ह्या शिफ्ट साठी 18-20 हजार 25 हजार पगारासाठी तुम्हाला आई बहीण माई माई माऊली माझी बाप तिकडे ठेवायची माझी मुलं मला तिकडे ठेवायची माझं कुटुंब तिकडे ठेवायचं आणि चरित्रात चालवायसाठी उगच 1000 किलोमीटर लांब येऊन 100 किलोमीटर लांब येत राहायचं हे दिवस आपल्याला पुढच्या काळात बघायचे नाही. ह्याच्यासाठी राजकारण हे बदलायचं आहे. चित्र आज किती पगार आहेत आमच्या लोकांना इथं 15,000, 20,000, 30,000, 40,000 अगदी तुम्हाला सांगतो 8 तासापेक्षा जास्त काम केलं तर काय तर 2 रुपये गाठीला राहतात नाहीतर खाण्यापिण्यावाली आणि नुसतं मेंटेनन्स वाले आपले पैसे जातात अशी परिस्थिती आमच्या लोकांची. विट्याच्या एमआयडीसी मध्ये फेड्रिक्स म्हणून एक कंपनी आम्ही साहेब आता आणली. सीएनसी मशीनचं काम करणारी जर्मन बेस्ड कंपनी आहे. त्या बेसला आपल्या संरक्षण खात्याला लागणारी क्रेन्स आहेत मोठे क्रेन्स ते बनवायचे त्यांचे युनिट आहे. त्याला ते ऍक्च्युअल तळोजा मध्ये यायचे पण त्याला लागणारे काय पार्ट जे संतोष गायकवाड म्हणून आमच्या विट्याचे आहेत त्यांना त्यांनी त्याचं काम त्याच्यात दिले. आज त्या सीएनसी नुसत्या एक कारखान्यामध्ये 70 लोक कामाला लागले आणि ते विट्यात राहून मिनिमम 25,000 रुपये पेमेंट घ्यायचं 8 तास ड्युटी. त्याला दुसरा फायदा असा होतो तो घरचं खातोय घरची शेती असेल तर ती शेती बघतोय. 8 तास ड्युटी करून घरी गेल्यानंतर संसारात आपल्या पोराबाळात राहतोय आई वडिलांची सेवा घडते त्याबरोबर इतर कामाला त्याला 2 रुपये मिळतायत. येणं जाणं राहणं खाणं सगळं जवळच्या जवळ असल्यामुळं त्याच्या मिळणारे 25,000 मधले कित्येक पैसे आज सिलकेला पडतात. हे काम आपल्या भागात झालं पाहिजे. उगाच यायचं बोलायचं सांगायचं जमवायचं जेवण द्यायचं मग इथनं निघून जायचं तयार याच्यासाठी नाही यायचं. आपल्याला काय तर बदल झाला पाहिजे. हे बदल काय तर घडला पाहिजे. मग आजपर्यंत का घडला नाही मागच्या 10 वर्षात हा प्रश्न करतो तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. माझ्या अगोदर येऊन गेले त्यांना विचारायला होतं ठीक आहे ओके पाणी हो नक्कीच आलं पाहिजे काय उपकार करता का 20 वर्ष आमदारकी तुम्हाला लोकांनी दिलं. 20 वर्ष थोडी झाली एखादं नेता घडायला 20 वर्ष फक्त तुम्हाला 20 वर्ष आमदारकीची मिळाली काय तुम्ही माझ्या मतदारसंघात वेगळ्यासाठी केली. रस्ते लाईट पाणी गटर अरे झालं ना या मूलभूत सुविधा आहेत. एखादं का हॉस्पिटल नवीन तुम्ही उभा करू शकलो नाही. आज जर आमच्या भागामध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला एखादा सर्पदंश झाला एखादी इमर्जन्सी झाली तर 50 किलोमीटर लांब गेल्याशिवाय आमच्या लोकांना आज गत्यंतर अशी परिस्थिती मेडिकल क्षेत्रात आहे. आमच्या एक ट्रॉमा सेंटर तुम्ही मंजूर करू शकला नाही. मंजूर झालं ते पूर्ण करू शकला नाही. काय तुमची अवस्था राजकारणात करायचं काय असतं. तुम्ही दिलेला मताचा 100% परतावा तुम्हाला पुढच्या 5 वर्षात देता आला पाहिजे हे राजकारण असतं. मग का 50 वर्ष विट्यामध्ये आम्ही काम करतो. 50 वर्षाची विट्याची जनता का आमच्या मागे राहते. औस सुखात दुःखात अडचणीत लागत त्या पद्धतीने मदत करत असतो. आज इथं उभा राहिल्यानंतर विट्यातला इथं कुणी जर सांगितलं की गल्ली शाहूनगरच्या सगळ्या गल्ल्या मला पाठ आहेत शाहूनगरच्या त्या गल्लीमध्ये कुठल्या रोडवरती कुठं माणूस कोण राहतो की आम्ही माय माऊली तिथली कोण राहते काय करते हे सगळं मला माहित आहे. इतका बारकावा ठेवतो म्हणून लोक बरोबर राहतात. तेच पॅटर्न आपल्याला आता तालुक्याला मतदारसंघात राबवायचं आहे म्हणून नेतृत्व करायचं.
कुणाला चिरवायचे नाही, कुणाला अडवायचे नाही, कुणा थांबवायचे नाही, मला काही गरज नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण आजपर्यंत केले, काहीतरी बदल आपल्याला झाला पाहिजे, ट्विस्ट झालं पाहिजे. हे चाललेलं कुठेतरी गतिमान झालं पाहिजे, गतिमान पद्धतीने आपण गेलो पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नक्कीच चांगली चांगली कामं, रस्त्याची कामं नक्कीच चांगली झाली, मी कधी त्याला नाव ठेवणार नाही. पण जे ग्रीनफील्ड सारखा हायवे त्याचं काम पेंडिंग आहे. इतका वर्ष आपण प्रत्येक जाहीरनामा ऐकतोय, रेल्वे आमच्या भागाला आली पाहिजे, ती विट्यातनं पंढरपूरला गेली पाहिजे. अनेक जणांनी प्रयत्न केले, अजून रेल्वे जवळपास सुद्धा आली. मोठी MIDC आमच्यात नाही, मोठे उद्योग व्यवसाय आमच्यात नाही, वैद्यकीय सेवा आमच्यात नाही. अरे मग आय काय, जर तुम्ही सॅटेलाइट इमेज जर आपल्या मतदारसंघाची काढली तर आता आलेल्या पाण्यावरती फक्त 30% पेक्षा जास्त आपलं क्षेत्र ओलिताखाली आलेलं नाही, हे तुम्ही जाणून घ्या. 30% फक्त क्षेत्र ओलिताखाली आलं तरी ही अवस्था. आज आसपास आपल्या असणारे सगळे कारखानदारी, आज जवळजवळ नुसत्या आठवडे तालुक्यात 15 लाख टन ऊसाचं उत्पादन होतं, 15 लाख टन. अजून सुद्धा एका दुसरा कारखाना जर तिथं झाला तर आमच्या लोकांचं चेहरेदार बदलेल. एखादी आणखी चांगली इंडस्ट्री तिथं आली तर आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल. आज ज्यावेळी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आम्ही आमच्या शिक्षण संस्था आणि इतर संस्थांमधून पगार करतो, 5 कोटी रुपये पगार महिन्याला जातो. 5 तारखेला ज्या होती 5 कोटी रुपये आमच्या भागात येतात, की जे आमच्या बरोबर काम करणारे आमचे सहकार्य, ते सगळे पैसे त्या मार्केटमध्ये, त्या 5 पासून 15 तारखेपर्यंत मार्केट कसं एकदम फुलून चाललेलं असतं. आज आता दिवाळी आहे, तुम्ही तो माहिती घ्या, बोनस सह पगार देऊन आमचे आज ऑलरेडी सगळे पेमेंट सगळे इश्यू झाले. 200 रुपयाचा हप्ता आमचा राहिलेला ऊसाचा, तो पण आम्ही दिलाय. सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत आम्ही करतो, प्रत्येक संस्था आम्ही चांगली चालवतो. आज 2000 लोकांना आम्ही नोकरी देतो, 2000 प्रत्यक्ष आणि 1000 अप्रत्यक्ष लोकांना त्या निमित्ताने काम मिळत असत. आज दुधाचा बोनस आपण 2 लाख कोटी रुपयाचा बोनस आपण विकास आपण आज संघाच्या माध्यमातून दिला, इतकं सगळं काम आपण त्या करत असतो. मग हे फक्त सत्ता नसताना सुद्धा आपण करतोय. तुम्ही जर सत्ता दिली तर ह्याच्यामध्ये कमाल मर्यादेपर्यंत आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. ही भूमिका ठेवतो, का मत द्यायचं, का मत मागायचं, आणि मागितल्या दिल्यानंतर त्याचा जाप पण ह्याच तिकडे येऊन द्यायचा, ही भूमिका ठेवून आम्ही काम करतो. अरे उगच बोलायचं, सत्तेवरती यायचं आणि परत उगाच कुठलं तरी काहीतरी सहानुभूतीचं बोलायचं, कोणा कुठल्या गोष्टीवरती चर्चा करायची आणि विसरून जायचं, असं राजकारण कधी करणार नाही. मी इलेक्शनसाठी आता येतोय असं नाही, ह्याच्या आधी मी 2 इथे येऊन गेलो. मागच्या 5 वर्षात 2 वेळा आलोय, जेवढे जमल त्याच्या घरी गेलोय, ज्यांना जायचा त्याच्या संपर्कात राहतोय, त्यांना कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचं सुखाची घटना असेल, कोणा दुःखा घटना असेल, माझा फोन त्यांना जातो, चांगलाय का, बराय का, सांगा, बरोबर राहा, काय अडचण असेल तर सांगा. मग अशी राजकुमारनी बोलता बोलता सांगितलं की आमच्या लोकांना तिकडे काय अडचण असतील, तुमचं अरे ते तर काम आहे आमचं ना. तुम्ही इकडे जर चरितार्थ चालवायसाठी आणि आपल्या भागातला अर्थकारण तुमच्या जीवावर चालवत असताना माझं काम आहे. माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने इथल्या येतात सहकार्याने एखादा फोन केला की माझ्याकडे अशी काय तर मेडिकल इमर्जन्सी आहे, किंवा मला काय तर तिथं टेक्निकल अडचण आहे, प्रांत अपेक्षा तहसीलदार असू दे, भूमी अभिलेख असू दे, ना आणि कुठल्या लेवलचा असू दे, अगदी ग्रामसेवक तलाठ्यापासून ते अगदी कलेक्टर पर्यंत असू दे, जर तुम्ही मला काय काम सांगितलं तर माझं कर्तव्य आहे की काम केलं पाहिजे. त्यासाठीच आमचं काम आहे ना. ज्या नाका कारकून, माझ्या आजोबा नाका कारकून होते, ज्या हनुमंतराव पाटलांना नाका कारकून असताना तुमच्या लोकांच्या आशीर्वादावरती, तुमच्या प्रेमावरती तुम्ही विश्वास दिला, त्या माणसाला तुम्ही आमदार केला. त्याच नाका कारकुनाच्या पोराला 2 वेळा तुम्ही आमदार केला. एक विनंती करतो, त्या नाका कारकुनाच्या नातवाला एकदा आमदार करा, तुम्हाला स्वाभिमानाचं राजकारण काय असतं दाखवून देण्याचा मी 100% प्रयत्न करतो. मी माझ्या वडिलांच्या बरोबर काम केलं, गेली 20 वर्ष सातत्याने मी वडिलांच्या बरोबर काम करतोय. माझ्या विरोधात असणारे नेते म्हणतात हे झालं, त्यांच्या वडिलांचं निधन झालं म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही 2 वेळा 2 मोठमोठ्या पदावर तुम्ही काम केले, तुम्ही या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले, आमच्या सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून केले, त्याच्या आधी उपसभापती म्हणून खानापूर तालुक्यात काम केले. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये, तुम्ही तुमच्या त्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत काय काम केले तुम्ही सांगायला पाहिजे. मी माझ्या 2004 पासून माझ्या वडिलांनी जसं त्याच्या बरोबरीने काम करायला मला घेतलं, मग आमच्या पतसंस्थेचा मला चेअरमन केलं, लोकमी धर्मधरा पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं मला अध्यक्ष म्हणून काम करत केलं, प्रचंड काम मी शिक्षण क्षेत्रात करू शकलो. जी संस्था 75 कोटीची होती आज 500 कोटीचा व्यवसाय करणारी पतसंस्था मागच्या 10-15 वर्षात. मी त्यांच्या बरोबर काम करताना नगरपालिकेत प्रचंड मोठं काम उभा करू शकलो. मी आता मागे सांगितलं देशामध्ये स्वच्छतेमध्ये 1 नंबरची नगरपालिका, प्रशासनामध्ये 1 नंबरची नगरपालिका. आज विटा नगरपालिकेला प्रशासक किंवा मुख्याधिकारी म्हणून याला लोक लाईन लावतात
आणि दुसऱ्या बाजूला पंचायत समिती आठपाडी किंवा परिसरात येताना आठपाडी तुडी नको म्हणून अधिकारी बोलतात की परिस्थितीचा फरक आहे हे राजकारणाचा फरक आहे तुम्ही म्हणता दुःखद घटना घडल्यानंतर तुम्ही राजकारणात अरे बटला जे करून काम करायचं काय तुम्हाला अडचण आहे येणाऱ्याचं काम करावं ऐकून घ्यावं त्याला जेवढं सकल आहे तेवढं करता यावं ही भूमिका घेऊन करायचं आहे तुमचं जर ठरलं असेल राजकारण करायचं तुमचं जर ठरलं असेल समाजकारण करायचं तुमचं ठरलं असेल लोकांचं सेवा करायची तर त्याच्यासाठी वेळ आणि ठिकाण आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात दिला पाहिजे वेळ 24 तास अवेलेबल आहे अरे लागत नाही 24 तास साहेब मी काम करतो तुम्ही जर सत्कार्य चांगल्या लोकांच्या बरोबर असला चांगल्या लोकांना मदत करत असला गुटका मटका वाळू लपडी भानगडी सोडून जर तुमचे कार्यकर्ते असतील ना अरे काय नाही लागत बा 24 तास फोन चालू ठेवायला रात्री अपरात्री कुणाचा क्वचित फोन येतो कुणाला मेडिकल इमर्जन्सी किंवा काय असेल तरच फोन येतो कोण रात्री अपरात्री बायका माणसात असणारा स्वतःच्या कुटुंबात असणारा कोण रात्री अपरात्री कुठला कार्यकर्ता फोन करत तिकडे ती बरं तिकडे आम्ही 24 तास अवेलेबल हो तिकडे 24 तास पण फोन कुणाचा येतोय काम कुणाचं करताय कुणाला पाठीशी घालताय ह्या गोष्टीचा सुद्धा विचार इथे या निमित्तानं झाला पाहिजे त्याच्यावर सुद्धा कुणीतरी राजकुमार बोललं पाहिजे ही परिस्थिती आमच्या मतदारसंघात आज तुमच्यासारखा एक उमदा कार्यकर्ता गाव सोडून येतो जर तुम्हाला तिथं चांगलं काम मिळालं तर कशाला गाव सोडायचं आज असं झालं की सिंगल पेरेंटिंगचा विषय आला एक मुलगा किंवा एक मुलगी त्याची आचार लोकशाहीची पद्धती आहे आता हे लोकसंख्या वाढीमुळे अशी परिस्थिती आहे मुलगा शिकला त्याला जर तिथं जॉब नाही मिळाला तर तो कुठेतरी विस्थापित होतो तो विस्थापित झाला तर म्हातारपणाची काठी आपल्यापासून निघून जाते आणि मग अशी परिस्थिती की आई वडील तिथं आणि मुलगा त्याच्या फॅमिली सेक्टर तिथं आता नवीन शिकलेल्या मुली सुद्धा म्हणतात पुण्याला जायचं आहे मुंबईला जायचं आहे तिकडे फ्लॅट आहे का बघा तिकडे तू माझ्यावर फक्त राहतोय का बघा आई वडील तिकडे ठेवा अशी परिस्थिती सुद्धा आज ही आपल्या परिस्थिती आहे तर त्या मुलींचं पण काही चुकीचं नाही ते जर शिकले असतील त्यांना अधुनिकरण पाहिजे असेल तर त्या साधन सामग्री सुविधा आपण जर तिथं दिल्या तर त्या कसली आठ कधी घालणार नाही आज आपल्या भागामध्ये उद्योग व्यवसाय आला आपल्या भागात काम आलं तर आमची मुलं शिकतील तिथंच राहतील आई वडिलांच्या जवळ सगळा संसार करतील आणि त्यांच्या सुद्धा म्हातारपणाची काठी म्हणून ती राहू शकतात ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे हे सगळं करत असताना मी एका पोटतिकीत बोलतोय त्याच्यामध्ये उद्देशच असा आहे की ह्या राजकारणामध्ये माझ्या समोर प्रचंड मोठी शक्ती आहे ती शक्ती अशी आहे की त्यांच्याकडं राजकीय ताकद तेवढीच मोठी दुसऱ्या बाजूला आर्थिक ताकद तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ऍडव्हान्स मध्ये सगळे 1.5-2 वर्षापूर्वी पोहोचले कोक्यातनं ते सगळं त्यांच्या समोर आहे दुसऱ्या बाजूला अगदी प्रतिष्ठा लावून सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार होऊन त्यांना त्यांचं राजकारण करायचं पण मला प्रॅक्टिकली जायचं मला ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी मानाला तिकीट देतो म्हणून सांगितलं किंवा मी त्यांच्या बाजून लढतोय त्या पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ज्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत त्यांचं खमखम नेतृत्व माझ्या बरोबर आहे मी ज्यांचं नाव सांगून राजकारण करतोय ते सदाशिव पाटील यांचं प्रचंड मोठी ताकद माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे जण माझ्या बरोबर आहे कारण की आपल्याला ह्या मतदारसंघाचं रूप पालटायचं आहे बदलायचं आहे माझ्यासाठी नाही आपल्यासाठी नाही आमच्या सर्वांसाठी म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे ते करायसाठी म्हणून आपल्याला भविष्य करायचं आहे अनेक गोष्टी आहेत आपल्याला इकडं काम करायचं जे जे काय नवं आपल्या मतदारसंघात यायचं आहे ते आपल्या मतदारसंघात आपल्याला भविष्यकाळात आणायचं आहे अनेक काम आपल्या मतदारसंघात करायचे आहेत अनेक गोष्टी आपल्याला पुढे द्यायच्या आहेत राजकारणामध्ये कुणाला थांबवतो म्हटलं तर थांबत नाही कुणाला अडवतो म्हणून अडत नाही पण लोकांनी जर ठरवलं तर नक्की लोक डोक्यावर घेतात हे अनुभव आमच्या मतदारसंघात आहे आताच या 2 टर्म मध्ये सलग 2-2 वेळा झाले नाहीतर प्रत्येक 5 वर्षाला पलटी करणारे आमची जनता 91 पासून जर केलं ना 91 एक जण 95 दुसरा 99 तिसरा 2004 चौथा पण चौथ्याला परत 2 संधी दिली परत त्यानंतर 2 आणि कुणा तर संधी मिळाली परंतु मला खात्री आहे ह्यावेळी बदल माझे आमचे लोक करणार आहे त्याच्या मध्यामध्ये स्फुल्लिंग फुललेलं आहे त्यांना माहित आहे आपल्याला काय करायचं आहे कारण हे गोडी गुलाबीचं नुसतं गोड बोलून काम न करता फक्त गोड बोलून खांद्यावर टाकून सर्व सोन्या करूया बाळा करूया ह्याच्या पुढे जाऊन त्यांना काम करायचं आहे 5-4 बगल बच्चांना घेऊन 4 कॉन्ट्रॅक्टरना घेऊन त्यांच्या मर्यादित काम करायचं आणि बाकीच्यांना घरी धरायचं ही सिस्टीम आम्हाला बंद करायची माझ्याकडे व्यासपीठावरती किंवा माझ्यावर काम करणारा कुणी कार्यकर्ता माझा कॉन्ट्रॅक्टर नाही सर्वसामान्य आहेत आता उमेश पाटील सारखा आमचा कार्यकर्ता सिद्धराज शेठ सारखे कार्यकर्ते आमचे
सावंत इथं उपस्थित आहेत, स्वतःचा चरितार्थ स्वतः चालवणार आहे, खमक्यापणे काम करणारी सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करायचं ठरवलंय. मतदारसंघामध्ये प्रचंड जनसंपर्क मी मागच्या 5 वर्षात ठेवलाय. ज्या दिवशी माझ्या वडिलांचा मागच्या 2019 पराभव झाला त्या दिवशीपासून आता बोलतोय सणापर्यंत साहेब एकही दिवस मी थांबलो नाही. सगळीकडे जातोय, भेटतोय, माझी विचारधारा मला काय करायचं मी समजून सांगतोय. माझ्याकडे जेवढी सत्यस्थानं होती सगळी त्यांना वापरायचा प्रयत्न करतोय. कुठं माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, माझा कार्यकर्ता कुठं अडचणीत आला पाहिजे, अगदी लागल त्याच्या दारापर्यंत जायचं मी ठरवलं. या सत्तेमध्ये अनेक जण काही लोक आहेत, म्हणजे ते पडळकर साहेब इथं काम करत होते त्यांच्या बरोबरीने, मला जरी त्यांच्याकडे जाऊन माझ्या कार्यकर्त्याचं काम करायला लागलं तरी मी त्यांच्याकडे जात होतो. आणि कुणाकडे संजय काकांच्याकडे जाऊन मला काम करायचं असेल तर मी त्यांच्याकडे जाऊन काम करत होतो. आणि कुणाकडे जायचं असेल तर प्रत्येकाकडे जाऊन मी माझ्या मतदारसंघातलं माझ्या कार्यकर्त्याचं काम करायचा मी प्रयत्न केला. उद्देश एवढाच होता, माझ्या कार्यकर्त्याचं माझ्यावर आहे म्हणून काम नाही थांबलं पाहिजे, तो लाईव्ह आचार झाला पाहिजे. माझी लाचारी माझ्यावर मर्यादित आहे, मला आणखी कुणाच्या दारात जायला लागलं तर मीच आहे, पण माझा कार्यकर्ता थकला नाही पाहिजे, थांबला नाही पाहिजे. म्हणजे मी निर्णय केला अजितदादांच्यावर जायचा, अनेकांना तो आवडला नाही आवडला, पण माझा कार्यकर्ता टिकवण्यासाठी, माझा मतदार टिकवण्यासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी दादांच्याकडे पण गेलो. आणि आज सुद्धा स्वाभिमानाने त्यांना सांगून आलो, दादा मला आता अडचण आहे, मला माझ्या मतदारसंघासाठी ही निवडणूक करायची आहे, मला माझ्या कार्यकर्त्यासाठी ह्या सामान्य लोकांसाठी निवडणूक करायचं आहे. दादा मी सांगून आलो मला ह्यावेळी तुमच्याकडे जमत नाही, मी त्यांना मागत होतो, लागले तर मैत्रीपूर्ण लढत करा म्हणत होतो, मला तिकीट द्या राष्ट्रवादीचं, 100% बदल करून दाखवू दे, ही माझी त्यांना चॅलेंज होती किंवा मी त्यांना सांगत होतो. पण काय महायुतीतल्या अडचणीमुळे मला त्यांनी तिकीट देता आलं नाही. पण त्यांनी मला सांगितलं ह्या सांगली जिल्ह्यात एक लोक वैभव पाटील असा होता की प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्ही माझ्यावर आला, कोणी नव्हता त्यांच्यावर, ज्यावेळी मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी पण मला सांगितलं की माझे आशीर्वाद नक्की तुझ्या पाठीशी असतील, तू तुझ्या पद्धतीने कामात राहा, ही त्यांनी सुद्धा भूमिका मांडली. माझ्या इथं माता भगिनी इथे उपस्थित आहे, मी तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर तुमच्यासाठी म्हणून ही पोट चिटकी माझी गावी राहायला बरं असतं, इथं काय राहते एवढ्या छोट्या छोट्या आहेत, गावी कसं मन मोकळेपणा राहता येतं, प्रदूषण नाही आहे, मुलं बाळ आपली चांगली राहतात, चांगलंच आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित चांगलं मिळतं, आपल्या कुटुंबावर राहायला मिळतं, हे सगळं करायसाठी म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. आणि माझे ब्रँड अँबेसिडर म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता सणापासून काम करायचं आहे. 147 गाव आहे बघा, मी सांगितलं 3.5 लाख मतदान आहे, मी सगळीकडे पोहोचेल मला माहित नाही, अजून आम्हाला एपी फॉर्म घ्यायचा आहे, उद्या अर्ज भरायचा आहे, तिथून सगळं फायनल होऊन 4 तारखेपासून मी कामाला लागणार, राहिलेल्या 15 दिवसात सगळीकडे पोहोचेल मला माहित नाही. पण तुम्ही मात्र नक्की आपल्याला, तुम्ही नक्की माझ्यासाठी म्हणून ब्रँड अँबेसिडर म्हणून तुम्ही मला कामाला यायचं आहे, तुम्हीच माझं मत, माझी भूमिका, माझं काम तुम्हीच पोहोचवायचं आहे. मला खात्री आहे तुम्ही जर ठरवलं तर नक्की बदल करू शकता, कारण इथं उपस्थित असलेला एक साधा मतदार नाही, मतदारांचा करता करवता इथं आहे, सगळ्यांना सांगणार आहे. मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जिथं जायची व्यवस्था असेल, यायची व्यवस्था असेल, त्या संदर्भात काय असल्याची सूचना करतील. मी जरा उशीर आल्यामुळे बऱ्याच जणांनी गाड्या बुक केले, काही काही ट्रॅव्हल्स बुक केले असं मला कळालं, येऊ देत त्या ट्रॅव्हल्स मध्ये काय अडचण नाही, देणार असतील देऊ दे, आल्यानंतर उतरल्यानंतर फक्त लक्षात ठेवायची तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि वैभव पाटील हे नाव, एवढ्यावरती तुम्ही 100% मतदान करायचं, एवढंच तुम्हाला मी सांगतो. कारण की एबी फॉर्म फायनल झाला, आत्ताच न्यूज आली, खरं लक्ष्य आहे मी तुमच्या समोरच असताना आज तुतारीचा एबी फॉर्म आपल्याला मिळतोय, म्हणजे 100% जशाच्या पर्यंत आपली नक्की जाऊ ही मला खात्री आहे. तुम्ही इकडे सगळे जमला, रविवारची सुट्टी असताना सुद्धा तुम्ही ही सुट्टी वाया घालवली नाही म्हणून मी नक्की सांगतो, जसं मत वाया घालवणार नाही तशी ही सुट्टी सुद्धा आजची वाया जाणार नाही. तर पुढच्या 5 वर्षात आपल्याला बदल करायचा आहे, पुढच्या वर्षात प्रचंड मोठं काम आपल्याला उभा करायचं आहे. सगळी जाती धर्म सगळ्यांना बरोबर घेऊ, संप्रदाय बरोबर घेऊ, सगळ्यांना एकजुटीने आपल्याला पुढे जायचं आहे. भविष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही या 23 तारखेनंतर आपण ज्यावेळी विजयी होऊ आणि पुढच्या 5 वर्षानंतर परत ज्यावेळी मध्ये येणार नाही, मी 5 वर्षांनी येणार नाही सगळे, ज्या ज्यावेळी येऊ त्या त्यावेळी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की माझा आमदार कामाचा आमदार आहे, माझा आमदार मला ओळखतो, माझा आमदार माझ्यासाठी काम करतो आणि तो माझ्यासाठी कायम उपलब्ध आहे, ही भूमिका असली पाहिजे. कारण की एका लुगड्याचं बाई काय म्हातारी होत नाही. आज या इथं बोलून जायचं,
आणि मग परत तोंड लपून बाजूने जायचं हे करायला आपल्याला राजकारण नाही केलं तर चालतंय. हे सत्ता की तुमच्यासाठी आहे, ती सत्ता ती सर्वसामान्य लोकांच्या नाते राबवण्यामध्ये कधी कमी पडायचं नसतं. अमूलाग्र काम आपल्याला या मतदारसंघात करायसाठी तुमची ताकद माझ्या पाठीशी उभा राहिली पाहिजे एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे जर उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. एबी फॉर्म आणण्यासाठी आम्हाला जायचं आहे सकाळी, परत मी रात्रीत पोहोचायचं आहे सकाळी 6:30 वाजल्यापासून.